श्री स्वामी समर्थ सांगतात, अशा व्यक्ती कधीच यशस्वी होत नाहीत। काही लोक खूप कष्ट करतात, जमीन आकाश करून रात्र दिवस मेहनत करतात, तरी ती श्रीमंत होत नाहीत। कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नशिबाने ही साथ दिली तरी मिळालेला पैसा टिकत नाही। तर आता बघूया त्या कोणत्या 5 व्यक्ती आहेत त्या कधीही श्रीमंत होत नाहीत। 1. मळकट कपडे घालणारे व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधीच श्रीमंत होत नाही। तुम्ही म्हणाल तर कामकाजात कपडे मळणार, कपडे मळतात, कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही, परंतु काम नसतानाही आळशी राहणाऱ्या व्यक्ती कधीच जीवन बदलू शकत नाही। 2. हिंदू धर्मानुसार कठोरवाणी असणारे व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीच्या मुखातून नेहमी अपशब्द बाहेर पडतात, अपशब्द शिव्या वाक्य निघत असतात, तर ती व्यक्ती आयुष्यात कधी श्रीमंत बनत नाही, त्या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाही। 3. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्वसाधारण सांगतात। त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात, अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही। सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान होत नाही। आळस हा मानवाचा शत्रू आहे। 4. पाय न धुता कधीही झोपू नये, त्यामुळे घरात रोगरावे आजार यांना आमंत्रण मिळते, यामुळे बक्कळ पैसा खर्च होतो, म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही। 5. केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधी इतरांना देऊ नये, आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते, ते इतरांना दिल्याने त्याचा वापर होत नाही। म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही, परंतु पूर्वी संत साधू यांनी कित्येक वर्ष केलेल्या तपश्चर्येतून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, म्हणून या व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।